बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलजी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, जय श्री राम, जय श्री राम, छत्रपति शिवाजी महाराज की, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हा नागपूरचा आवाज आहे। अच्छा, या आपल्या शोभायात्रेमध्ये विशेष रूपाने सहभागी होण्याकरता आलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणालताई, आपल्याच नागपूरला जन्म झालेल्या, त्यामुळे मी तुम्हाला नागपूरकर समजू शकतो, गिरिजाजी, आणि आपल्या या संपूर्ण शोभायात्रेचे आयोजक संदीपजी या ठिकाणी उपस्थित, सर्व आमचे बालगोपाल आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हे नवीन वर्ष आपल्या सर्वांकरता सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचं जावो अशी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना देखील करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपली भारतीय संस्कृती ही जगातली सर्वात प्राचीन संस्कृती आहे, आणि या संस्कृतीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे आपले आराध्य दैवत आहेत, ज्यांना संपूर्ण पुरुष म्हणून संबोधितलं आहे असे प्रभू श्रीकृष्ण हे आपले आराध्य दैवत आहेत, आणि त्याचवेळी आई अंबा, जगदंबा, काली, महाकाली ही आपली माता शक्ती स्वरूपिणी, ती देखील शक्तीचा अवतार आहे, आणि अशा या आपल्या संस्कृतीमध्ये नवीन वर्ष हे पारंपरिक पद्धतीनं साजरं झालं पाहिजे। अलीकडच्या काळात नवीन वर्ष म्हणजे 31 डिसेंबर सगळ्यांना वाटतं, तेही साजरं करायला हरकत नाही, पण ते कशा प्रकारे साजरं होते सांगण्याची आवश्यकता नाहीये। पण आपली संस्कृती, आपले संस्कार, आपले विचार हे जपलेच पाहिजे, कारण ज्यांना आपला इतिहास आणि आपली संस्कृती ही माहिती नसते त्यांना वर्तमान तर असतं पण त्यांना भविष्य नसतं, आणि म्हणून आपल्या भविष्याकरता, आपल्या नवीन पिढीच्या भविष्याकरता आपल्या संस्कृतीची जपणूक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आज या ठिकाणी अतिशय पारंपरिक पद्धतीनं, पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व लोक आणि विशेषतः आमचे हे सगळे बालगोपाल हे या ठिकाणी आलेत, मी खरोखर त्यांचं देखील कौतुक करतो, आपलं सर्वांचं अभिनंदन करतो। आणि अशाच प्रकारे संदीपजी दरवर्षी ही शोभायात्रा उत्तरोत्तर वाढत जावं, आणि हा जो काही एक हिंदू गर्जना आहे, हा जो काही निनाद आहे, हा हिंदू गर्जनेचा निनाद, हा आसमंती अशाच प्रकारे बुलंद होत राहो, हीच आजच्या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।